ब्रेकिंग बातमीना जाऊयात नागपुरात। आज नागपुरातील कमला नेहरू सेंटर वरती पीएचडी फेलोशिपची परीक्षा होती आणि या परीक्षेदरम्यान पेपर फुटल्याने सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेवरती बहिष्कार टाकलेला आहे। विद्यार्थी कॉलेजच्या बाहेर घोषणाबाजी करतायत आणि निषेध देखील व्यक्त करतायत। नागपुरातून आता ही बातमी, नागपुरातल्या कमला नेहरू सेंटर वरती पीएचडी फेलोशिपची परीक्षा होती आणि या परीक्षेदरम्यान पेपर फुटलेला आहे। पेपर फुटल्याने जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेवरती बहिष्कार टाकलाय आणि विद्यार्थी कॉलेज बाहेर घोषणाबाजी करतायत। या तिथल्या ठिकाणचा आढावा घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आता तिथे आहेत। उदय, आताची काय परिस्थिती आहे? विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि परीक्षेवरती बहिष्कार देखील टाकलाय। खरं तर आज जे आहे ते बार्टी सारथी आणि महाज्योती कडून जे आहे ते पीएचडीच्या फेलोशिपचे पेपर होणार होते, मात्र हे पेपर ज्यावेळी विद्यार्थ्यांच्या हाती आले त्यावेळी या सगळ्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे की यातील काही पेपरचे जे आहेत ते सील फुटलेले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचं यामुळे नुकसान होऊ शकतं। आपल्यासोबत काही तर विद्यार्थी आहेत जे पेपर द्यायला आलेले आहेत। मला सांगा, तुमचा आरोप आहे पेपर फुटल्याचा, काय नेमका तुमचा आरोप आहे आणि कशावरून तुम्ही म्हणताय की हा तुमचा पेपर? सर, वास्तविक पाहता आपण पाहिलं तर सरसकट फेलोशिपसाठी आमचं आंदोलन गेल्या 3 महिन्यापेक्षा जास्त काळापासून सुरू आहे आणि त्यामध्ये सारथी आणि महाज्योती यांच्या विद्यार्थ्यांना 2022 सरसकट फेलोशिप देण्यात आलेली आहे, पण बार्टीच्या बाबतीमध्ये मात्र अन्याय झालेला आहे। तर ही एक पहिली मागणी आमची 3 महिन्यापासून सुरू आहे। दुसरी पेपरच्या बाबतीत काय तुमचा आक्षेप? एक सेकंद, त्याच मुद्द्यावर येतोय मी। दुसरी बाब अशी आहे की 2022 आणि 2023 एकत्रितपणे परीक्षा घेतली जात आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आमची पहिले 17 डिसेंबरला एक्झाम घेण्यात आली होती, ती नंतर कॅन्सल झाली कारण त्यावेळेस औरंगाबादमध्ये पेपर फुटला होता। मला सांगा, आता त्यांचं म्हणणं आहे की पेपर जो आहे तो फुटला नाही, विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी गैरसमज होतो आहे। सर, मी चंद्रपूरवरनं या ठिकाणी आलेली आहे। पीएचडीचा फेलोशिपचा आमचा पेपर होता, खरं तर हा दुसरा पेपर आहे। जेव्हा मी सेंटरवर गेली आणि क्लासमध्ये बसल्यानंतर जेव्हा पेपर दिला तर तो पेपरला कुठलंही सील नव्हतं आणि पेपर हा झेरॉक्स केलेला होता आणि तो स्टॅपलर लावून दिलेला होता। यावरून इथे मी तुम्हाला पेपर सुद्धा दाखवू शकते की हा असं जे पेपर जो फुटलाय डुप्लिकेट पेपर आहे, हा बिलकुल आम्हाला डी नंबरचा पेपर हे असा पद्धतीचा मिळाला। इथे स्टॅपलर सुद्धा तुम्हाला दिसत आहे, बिलकुल झेरॉक्स कॉपी आम्हाला मिळालेली आहे आणि हा ओरिजिनल पेपर आहे आणि ओरिजिनल पेपर मध्ये हा अंक आपल्याला इथे दिसतो, नंबर आपल्याला दिसतो। यामध्ये मी एक गोष्ट अशी नोंदवू शकतो, परीक्षा सुरू झाल्यावर विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका दिली जाईल। सुरुवातीच्या 5 मिनिटांमध्ये आपण सदर प्रश्नपत्रिका उघडून खालील बाबी अवश्य तपासून पाहाव्यात। प्रश्नपत्रिकेचे पहिल्यांदा सील उघडावे, जर सील नसलेली किंवा सील उघडलेली प्रश्नपत्रिका स्वीकारू नये, इथे स्पष्ट उल्लेख केलेला आहे सर। आणि आज जर सील असलेलं आणि सील नसलेलं, बघा हे ए आणि बी, बघा तुम्ही याच्यामध्ये तुम्ही डिफरन्शिएट करू शकता की कशा प्रकारे म्हणजे पेपर फुटलेला आहे, आणि तुम्ही अशा प्रकारे प्रूव्ह करू शकता की हा सेक्शन डी आहे। सेक्शन डी मध्ये झेरॉक्स कॉपी आहे आणि पूर्ण सील काहीच नाही ओपन। आणि हे बघा, हा सील असा असतो कलर मध्ये, ग्रीन मध्ये, आणि सेक्शन ए आहे, याच्यामध्ये सील पूर्ण पॅक आहे। आता तुमची काय मागणी आहे? तर इथं दिसत आहे की पेपर झेरॉक्स सील आहे। आमची सर्वात महत्त्वाची मागणी आहे की ज्या प्रकारे 24 डिसेंबरला एक्झाम झाली होती ते कॅन्सल केली आणि आता हे पण कॅन्सल करावी आणि आम्हा बार्टीच्या 2022 सर्व मुलांना सरसकट फेलोशिप मंजूर करावी, ही आमची सर्वात महत्त्वाची मागणी आहे। मी हे सगळं आंदोलन करताय काय तुमच्याशी चर्चा होत असेल? एक्झाम देणार नाही, यानंतर देणार नाही, कारण 2022 विद्यार्थ्यांना सर आज 2 वर्ष होत आहेत। सर, 2 वर्ष होताना एवढा अन्याय, म्हणजे जातीयता पाहून तुम्ही अन्याय करता का? बाकीच्या विद्यार्थ्यांना 2022 विद्यार्थ्यांना तुम्ही दिलं आणि 2000 SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जे आहेत भारतीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही फेलोशिप देत नाही का? का मागास वर्गाचे आहेत म्हणून? हे आपण पाहतो की फेलोशिपला घेऊन जे आहेत ते सगळे विद्यार्थी आक्रमक आहे आणि आज कशा पद्धतीने हे पेपर फुटलेले आहेत आणि कशा पद्धतीने त्यांना झेरॉक्स कॉपी दिलेली आहे हे देखील या विद्यार्थ्यांना जे आहे ते इथं पुराव्यासहित जे आहे ते सादर केलेलं आहे। त्यामुळे आता सरकारने या सगळ्या बाबतीत काय निर्णय घेतो, सरकार या सगळ्या विषयाला गांभीर्यानं घेतं का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या।